ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो सीमा प्रश्नावरून, शिवसेना भाजपची युती तुटेल का या विषयावर. मी जातोय संजय राऊत, शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांच्याकडे. राऊत, काय म्हणाले प्रताप आजबे, गोविंद पानसरे, मधु देवळेकर, तुम्ही ऐकलत? गोविंद पानसरे तर म्हणाले हे सगळं तुम्ही मतांसाठी करताय, भाजपला कर्नाटकात मतं हवी आहेत, तुम्हाला महाराष्ट्रात हवी आहेत, म्हणून हे चाललंय. तुमचं काय उत्तर आहे? गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, पण कम्युनिस्ट पक्षांचं महाराष्ट्रात आता नक्की स्थान काय हे पाहावं लागेल. मुळात शिवसेनेच्या जन्मापासून सीमा प्रश्न शिवसेनेने कधी सोडलेला नाही, आणि शिवसेनेला या प्रश्नावर बोलण्याचा सगळ्यात जास्त अधिकार आहे, कारण शिवसेनेने 1969 साली महाजन अहवालाच्या विरुद्ध, ज्या महाजन अहवालाने सीमा प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्रावर घोर अन्याय केला, त्या महाजन अहवालाच्या बाबतीत जे प्रचंड आंदोलन उभं केलं, त्याच्यात 69 माणसं शिवसेनेची मारली गेली, 69 हुतात्मे शिवसेनेने दिले. या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 3 महिने तुरुंगात होते येरवाड्याच्या, मुंबई जळत होती किमान 4 दिवस, आणि आजही शिवसेनेच्या मनातील तीव्रता या प्रश्नाविषयी कायम आहे. जेव्हा जेव्हा बेळगावचे मराठी बांधव त्यांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्रात येतात, मुंबईत येतात, शिवसेना प्रमुखांना भेटतात, आम्हाला सगळ्यांना भेटतात, त्या त्या प्रत्येक वेळी त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवण्याचं काम शिवसेना करत असते, आणि पडेल ते सहकार्य, पडेल ती मदत ही शिवसेना करत असते. राजकारण करायला या महाराष्ट्रामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत. महाराष्ट्राचं सरकार ज्या प्रकारे काम करत आहे ते सुद्धा राजकारण करायला पुरेसं आहे, आणि ते एकाच प्रश्नावर शिवसेना निवडणूक जिंकू शकते. सीमा प्रश्नाचं राजकारण शिवसेनेने कधी केलं नाही, यापुढे कधी करणार नाही. शिवसेना मराठी माणसाच्या अस्मितेशी आणि बेळगावच्या मराठी जनतेच्या भावनाशी कायम एकरूप झालेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा आरोप 2-4 जागा वाटपासाठी शिवसेनाही करते असं म्हणणं हे शिवसेनेवर अन्याय आहे. आणि श्री प्रताप आजबे यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराने, समीक्षकाने, विश्लेषकाने असं म्हणू नये असं मला वाटतं, कारण शिवसेनेच्या या बाबतीतल्या भावना महाराष्ट्राला माहिती आहेत, आणि शिवसेनेने या प्रश्नी कधी माघार घेतली नाही आहे. किंबहुना कर्नाटक सरकारला सुद्धा शिवसेनेने कायम सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा या प्रश्नामध्ये सामंजस्याची भूमिका घ्या, आणि किमान सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत बेळगाव आणि आसपासच्या मराठी बांधवांच्या भागामध्ये अशा प्रकारचा अत्याचार करू नका. त्यांची भाषा आणि संस्कृती टिकवा, त्यांना तो दिलेला घटनेने अधिकार आहे, ही शिवसेनेची भूमिका आहे. निकाल लागायचा तेव्हा लागेल न्यायालयामध्ये, पण तूर्त अत्याचार करू नका. आणि तुम्हाला मी एक सांगतो, जर अन्याय करायचाच असता, राजकारण करायचंच असतं, तर या महाराष्ट्रामध्ये 100,000 कन्नड बांधव राहतात, त्यांचे उद्योग व्यवसाय हॉटेल्स इकडे आहेत, शिवसेनेला किती वेळ लागतो राजकारण करायला? पण अजूनही शिवसेनेने या बाबतीमध्ये अत्यंत संयमाची भूमिका घेतलेली आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पानसरे सर, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. राऊत यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकलेलं आहे? एकतर गोष्ट अशी की ते राजकारण करत नाहीत हे सांगतात, या विधानाशी मी सहमत नाही. दुसरी गोष्ट अशी की याच वेळेला भाजपचे तिथे राज्य असताना ज्या रीतीनं लोकशाहीच्या विरोधी व्यवहार त्या ठिकाणी होतो आहे, याच्या संबंधी भाजप किंवा महाराष्ट्रातली शिवसेना यांनी कोणी त्याचा ज्या पद्धतीनं एरवी ते ज्या पद्धतीनं निषेध करतात त्या पद्धतीनं त्यांनी निषेध केलेला दिसत नाही. महाराष्ट्रामधले सर्व पक्ष, शिवसेना किती जोराने ओलत असली तरीसुद्धा महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व पक्ष या सीमा प्रश्नावर एकमत आहे. इतकंच नव्हे तर सर्वांनी मिळवलेल्या संयुक्त समितीच्या निर्णयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न गेलेला आहे. खरं म्हणजे शिवसेनेचं बोलणं किंवा कर्नाटक सरकारचं वागणं हा माझ्या मते सुप्रीम कोर्टावर दबाव टाकण्याचा सुद्धा एक त्यांचा तंत्र असू शकतं, किंवा किमान पक्षी सुप्रीम कोर्टावर त्याचा परिणाम होऊ शकतो, ही गोष्ट बरोबर नाही. खरं म्हणजे बेळगावच्या सीमा भागातील, बेळगावच्या आणि सीमा भागातील सर्व लोकांनी 50 वर्षावरून दीर्घकाळ लोकशाही पद्धतीनं हा लढा चालवलेला आहे. इकडची तिकडची जाळपोच करून किंवा कन्नड भाषिकांच्यावर हल्ले करून हा प्रश्न सुटणार नाही. याच्यापूर्वी कन्नड भाषिकांच्यावर महाराष्ट्रामध्ये हल्ली झालेले नाही असं नाही, पण त्यानं हा प्रश्न सुटायला मदत झाली असं आम्हाला वाटत नाही. प्रथमच सीमा भागाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मराठी भाषिकांच्यामध्ये फाटाफूट झाली, यामुळे तिथे भाजपचा मनुष्य निवडून आला, नाहीतर सर्व निवडणुका या सीमा भागातील मराठी भाषिकांनी जिंकलेल्या आहेत. लोकशाहीनं हे 50 वेळेला शाबित करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे
आमका एक पक्ष त्यांच्या पाठवून जोरात आहे आणि तमका एक पक्ष कमी, ही गोष्ट खरी नाही। महाराष्ट्रातील सर्वच पक्ष सीमा बांधवांच्या पाठीशी आहेत। पानसरे सर, तुमची भूमिका समजलेली आहे आपल्या प्रेक्षकांना। मी जातोय देवळेकर यांच्याकडे। देवळेकरजी, मला सांगा या प्रश्नाबाबत जी महाराष्ट्रातल्या भाजपने भूमिका घेतली आहे ती संधीसाधूपणाची आहे असा आरोप केला जातोय, तुमचं काय म्हणणं आहे? भारतीय जनता पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्वीपासूनच एक कन्सिस्टंट भूमिका आहे की सीमावाद त्यातल्या त्यात बेळगाव 100% महाराष्ट्राला मिळाला पाहिजे याबद्दल वाद नाही, परंतु सीमावाद हा एक मर्यादेपर्यंतच नेऊन त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। दोन प्रांतातील ही लढाई आपसात हमरी तुमरी करून आपण एक दुसऱ्याची डोकी फोडायची, नुकसान कोणाचं होणार आहे? या देशाचंच होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रावरती अन्याय झाला ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व प्रकारचे प्रयत्न करतो आहे, परंतु त्याच्यासाठी एक दुसऱ्यावर लढाई करण्यासारखं नाही। पण देवळेकर, भाजपचे नेते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना, जो तुमच्याच पक्षाचा आहे, त्यांना सांगू शकत नाहीत का? भाजपचे नेते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगू शकत नाहीत, कारण मुख्यमंत्र्यांना, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं असलं तर भाजपतील दिल्लीचे नेतेच सांगू शकतात, आणि ते जर लालकृष्ण अडवाणींच्या मनात आलं तर ते निश्चित येडियुरप्पांना सांगू शकतील की बाबा तुम्ही हे तुम्हाला आवरा तुमच्या लोकांना आणि अशा प्रकारचे अत्याचार करू नका आणि सामोपचारानं हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, परंतु ते काही लालकृष्ण अडवाणी सध्या मूग गिळून बसलेले आहेत, ते का या बाबतीमध्ये लक्ष घालत नाहीत ह्याचंच मला आश्चर्य वाटतं। मी ही चर्चा चालू ठेवणार आहे, पण आता घेणार आहे एक ब्रेक। ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, सीमा प्रश्नावरून शिवसेना भाजपची युती तुटू शकते का? पडद्यावर बघू शकता आपले प्रेक्षक काय म्हणत आहेत। आता 83% प्रेक्षक म्हणत आहेत युती तुटू शकत नाही। मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय प्रगल्भता आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची आपल्याला यावरून दिसते। आता घेऊया एक ब्रेक, पहा फक्त आय बिन लोकमत।